शेजू ओव्याच्या या नव्या भागात मी शेखर जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा विषय आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उलट्या बोंबा. मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काल एक विधान केलं. त्या असं म्हणाल्या की आम्ही गद्दार दिवस साजरा करणार आहोत आणि हा गद्दार दिवस साजरा करण्यामुळे जर तुम्ही आम्हाला कारागृहात टाकणार असाल तर जरूर टाका, त्याला आमची तयारी आहे. सुप्रियाताई, तुमच्याच पिताश्रीनी शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी तेव्हाची शिवसेना म्हणजे आत्ताचा उबाठा हा पक्ष हा गट त्यावेळी फोडला आणि छगन भुजबळ यांच्यासह काही आमदार त्यांनी शिवसेनेतून फोडले आणि काँग्रेस आहे पक्षामध्ये आणले. त्यावेळी कुठे गेला होता तुमचा धर्म? शरद पवार यांनी तेव्हा जे आमदार फोडले ती शिवसेना पक्षामध्ये त्या आमदारांनी केलेली गद्दारीच होती. अर्थात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या घाऊक प्रमाणामध्ये शिवसेनेतले आमदार फोडले तेवढे आमदार तुमच्या पिताश्रींना फोडणं जमलं नव्हतं. तेव्हाची शिवसेना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी सर्व आमदार गद्दारच होते. शिवसेनेकडून आणि शिवसेना प्रमुखांकडून त्यानंतर छगन भुजबळ यांचा उल्लेख लखोबा लोखंडे असाच करण्यात येत होता. शिवसेनेचे आमदार फोडून ते काँग्रेस आय पक्षामध्ये आणणं हा प्रकार म्हणजे शिवसेनेशी केलेली गद्दारीच होती. आणखीन एक उदाहरण, तुमचे पिताश्री शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांचं सरकार पाडलं आणि इतर काही पक्षांना बरोबर घेऊन सरकार स्थापन केलं आणि ते मुख्यमंत्री झाले. पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसणं आणि काही आमदार फोडणं ही सुद्धा त्यावेळी त्या आमदारांनी त्या पक्षाशी केलेली गद्दारीच होती. उबाठा गटाचे प्रवक्ते आणि खासदार जे गेल्या काही दिवसांपासून किंवा सुरुवातीपासूनच अगदी ऊत आल्यासारखे वागतायत त्यांनी तर षटकारच ठोकला. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रात ते असं म्हणाले की 20 जून हा दिवस जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा केला जावा, साजरा करण्यात यावा. उबाटा प्रमुख अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या ऊत आलेल्या खासदाराची प्रवक्त्याची री ओढली. मला एक कळत नाही की ऊत आलेला हा खासदार हा प्रवक्ता आतापर्यंत वेळोवेळी उबाठा पक्षाला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अडचणीत आणत गेलेला आहे, अडचणीत आणलं आहे हे वेळोवेळी समोर आलेलं असतानाही उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाची का री ओढतात किंवा तो जे सांगेल त्याप्रमाणे का वागतात हे अनाकलनीय आहे. ज्या एकनाथ शिंदे यांना शिवसेना उबाठाकडून किंवा उतरलेल्या खासदाराकडून कायम मिंधे मिंधे म्हणून हिणवलं जातं त्याच्या आधी तुमच्या पिताश्रीनी आणि उबाठा आणि उतरलेल्या खासदाराच्या साहेबांनी काय केलं होतं? त्यांनी मिंधेचपणा केला होता ना. एक वेळ मी अंगाला राख फासून हिमालयामध्ये जाईन परंतु काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश करणार नाही असं त्यांनी मारे ठणकावून सांगितलं होतं. मात्र ती घोषणा हवेत विरली आणि तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत शरद पवार यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. हे मिंधे पण नाही तर काय होतं? सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाच्या मुद्द्यावरून या शरद पवार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. मात्र ज्या विदेशीपणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला सोडचिठ्ठी तुम्ही दिलीत आणि नवीन पक्ष स्थापन केलात पुढे त्याच काँग्रेस पक्षाबरोबर तुम्ही केंद्रामध्ये सत्तेत सहभागी झालात, मंत्रीपद उपभोगलं, सत्ता उपभोगली, त्याच पक्षाबरोबर त्याच काँग्रेस आहे बरोबर तुम्ही महाराष्ट्रामध्ये आघाडी केलीत आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता उपभोगलीत,
सत्तेसाठी शरद पवार यांनी केलेलं हे मिंधेपण, नाहीतर आणखीन काय होतं. आधी म्हटलं तसं शिवसेना प्रमुख छगन भुजबळ यांचा उल्लेख कायम लखोबा लोखंडे असे करायचे. छगन भुजबळ यांनी केलेली ती गद्दारी शिवसेना प्रमुखांच्या जिवारी लागली होती. मात्र याच छगन भुजबळ यांना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केलं, त्यानंतर या महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पदही दिलं. म्हणजे ज्या माणसानं शिवसेनेतून फुटून गद्दारी करून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला त्याला शरद पवार साहेबांनी हे बक्षीस दिलं. या गद्दारीचे मूळ जनक, मूळ पुरुष कोण होते तर अर्थातच शरद पवार. त्यामुळं हा सगळा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, राष्ट्रवादीच्या उलट्या बोंबा असंच म्हणावं लागेल. मंडळी, तुर्तास इथंच थांबतो. आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. तसंच शेजो ओवाज हे चॅनलही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया शेजो ओवाजच्या एका नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.